महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। देश आता कुठे कोरोनातनं सावरतोय तर H3N2 व्हायरसनं आता चिंता वाढवलेली आहे। भारतात H3N2 इन्फ्लुएंझाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे कोरोना व्हायरसप्रमाणे आता H3N2 व्हायरस तांडव करणार की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय। H3N2 व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महत्त्वाची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसंच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असंही आवाहन करण्यात आलंय। H3N2 इन्फ्लुएंझाचा धोका वाढला, आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं उघड। H3N2 वाढत्या संसर्गावर सरकार अलर्ट, नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन। कोरोना नंतर आता देशात नव्या संसर्गजन्य आजारानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। H3N2 इन्फ्लुएंझामुळं आतापर्यंत अधिकृतरित्या दोघांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलंय, ज्यात कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील 82 वर्षीय व्यक्ती आणि हरियाणातील जिंद इथल्या 56 वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे। पण हाँगकाँग फ्लू नावानं ओळखल्या जाणाऱ्या H3N2 इन्फ्लुएंझाच्या मृतांची संख्या 10 वर असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे सरकार सतर्क झालंय। आरोग्य विभागासह नीती आयोगानं या संदर्भात तातडीची बैठक घेत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलंय। महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये H3N2 संसर्गाचे रुग्ण आढळले। बीडच्या परळी तालुक्यात H3N2 या व्हायरल स्ट्रेनमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे। ज्या ज्या नागरिकांना असा सर्दी खोकल्याचा वगैरे आजार आहे, मुलांना आजार आहे, परंतु त्या मुलांमध्ये जास्त त्रास देतोय, ज्यांना दमा वगैरे आहे त्यांना पण थोडासा त्रास होतोय, की ज्यांना हे असं आजारीचे लक्षणं असतील त्यांनी शक्यतो घरीच थांबावं। आणि आपण कोविड काळात जे गाईडलाईन्स केल्या की ठराविक अंतर ठेवणे, मास्क घालणे, हात फ्रिक्वेंटली धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी बसून लांब राहणे, आणि ताप 3 ते 4 दिवसाच्या पुढे जर जात असेल तर त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणे। H3N2 विषाणूची लक्षणं काय आहेत जाणून घेऊया। इन्फ्लुएंझा विषाणूमुळे श्वसन संक्रमण होतं। H3N2 हा इन्फ्लुएंझा ए चा उपप्रकार आहे। H3N2 संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणे हे पहिलं लक्षण। सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या आणि अंगदुखीचाही त्रास होतो। इन्फ्लुएंझा विषाणू हवेत वर्षभर राहत असला तरी हवामानातील चढउतारांमुळे त्याची तीव्रता वाढते। जानेवारीपासून देशात H3N2 इन्फ्लुएंझाचे तब्बल 3,084 रुग्ण नोंदवले गेलेत, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। H3N2 पासून संरक्षण कसं करावं यावरही नजर टाकू। हा संसर्गजन्य आजार असल्यानं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं। मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हा प्रतिबंधाचा सर्वोत्तम मार्ग। दीर्घकाळ खोकला आणि सर्दी झाली तर डॉक्टरांना भेटा। कोणतीही लस नसल्यानं H3N2च्या उपचाराकरता अँटीव्हायरल औषधं वापरली जात आहेत। तज्ञांकडून H3N2 मध्ये अँटीबायोटिक्स न वापरण्याचा सल्ला दिला गेलाय। गरम पाण्याच्या गुळ्या घ्यायच्या करायच्या आहेत, गरम पाण्याची वाप घ्यायची आहे, त्याचबरोबर आपला मुबलक आहार आणि आराम केला तरी आजारावर बऱ्यापैकी कंट्रोल करता येते। त्यासाठी लागणारे सगळे औषध उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ज्यांना कोणाला हे आजार असेल त्यांनी तत्काळ दवाखान्यात जाऊन हे औषध उपचार घेतले पाहिजे। लहान मुलं, वृद्ध आणि आधीच आजार असलेल्या लोकांना H3N2 विषाणूचा सर्वाधिक धोका संभवतो, त्यामुळे या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे। H3N2 इन्फ्लुएंझाचा धोका कमी करायचा असेल तर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायलाच हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।